नमस्कार शेतकरी बांधवांनो, सुलभ इरिगेशन राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी वर्षा सिनेरी कंपनीच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक असे पावडर्स उपलब्ध करून दिले आहेत. 3:30 आसपारपासून तर 11 आसपारपर्यंतचे, मग त्यामध्ये सेंट रोटरी असेल, फ्रंट रोटरी असेल किंवा बॅक रोटरी असेल, असे वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध करून दिले आहेत. सुलभ इरिगेशननं या सर्व पावडरला वेगवेगळ्या प्रकारचे अटॅचमेंट बनवले आहेत. मग त्यामध्ये पेरणी करण्यासाठी टोकन यंत्र असेल, तण काढण्यासाठी कल्टिवेटर असेल, फवारणीसाठी स्प्रेअरचं युनिट असेल. तसंच यावर्षी आपण प्रथमच या विडरला रिपरचे अटॅचमेंट बनवले आहे. हा रिपर हरभरा, सोयाबीन, गहू, भात तसंच घाससुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कापू शकतो. म्हणजे 9 इंचापासून तर 4 फूट उंचीपर्यंतच्या पिकांची अतिशय चांगल्या प्रकारे आपण कापणी करू शकतो. आज खडंबे येथील सरपंच श्री मुन्नाशेठ ताकटे यांच्या शेतावरती 5 एकर घासाची कापणीचं प्रात्यक्षिक आपण आज आयोजित केलं आहे. कशाप्रकारे घासाची कापणी केली जाते आपण बघूया. ह्या रिपरची आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. या रिपरची रुंदी ही 2.5 फूट आहे आणि या रिपरला 2 स्टार दिलेले आहेत, वरती आणि 1 खाली. म्हणजे 4 फूट उंचीपर्यंतच्या पिकांना कुठलीही अडचण येत नाही. 9 इंचापासून तर 4 फूट उंचीपर्यंतची पिकं कापू शकतो. घास अतिशय संवेदनशील पीक आहे, अशी अतिशय लूज काडी असते, परंतु डबल कॅचरमुळं अतिशय व्यवस्थित कट करून मागा ओढला जातो आणि घास साईडला फेकला जातो. आपण या ठिकाणी बघू शकता की जमिनीपासून 1/2 इंच उंचीपासून सर्व पिकांची कापणी या ठिकाणी केली जाते. सोयाबीन, हरभरा, भात, गहू तसेच घास अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कापला जाऊ शकतो. आपण आता या ठिकाणी मुन्नाशेठ यांच्या शेतावरती हे कटिंगचं प्रात्यक्षिक बघूया.